नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांना आपल्या चॅनलवर TCS आणि IBPS पॅटर्ननुसार ज्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होतात या एक्झाममध्ये मुलांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात तशाच टाईपचे प्रश्न मुलांना आपण आपल्या चॅनलवर आपण कव्हर करत असतो. आता मुलांना आपण डेटा इंटरप्रिटेशन यावर मुलांना आपण एक व्हिडिओ घेतलेला होता मागचा, त्याचमध्ये मुलांना आपण बघितलं तर आज आपण त्यामध्येच डेटा इंटरप्रिटेशनमध्येच मुलांना आपण पाठ क्रमांक 2 बघत आहे. आपण मुलांना गणितामधले जे पण टॉपिक आहे त्यामध्ये पर्सेंटेज असेल, रेशो असेल, प्रॉफिट लॉस असेल, त्याचबरोबर बघितलं सर्व टॉपिक आहे. या टॉपिकला मुलांना बघितलं तर यावरची जी माहिती असते ही आपल्याला एखाद्या डायग्राममध्ये दिलेली असते, म्हणजे सर्कलमध्ये दिलेली असेल, कधी एखाद्या मुलांना आपल्याला बघितलं तर अशा टेबलमध्ये दिलेली असेल, आणि यावरचे आपल्याला जे प्रश्न सॉल्व करण्यासाठी सांगितलेलं असते तर त्याला आपण म्हणतो मुलांनो डेटा इंटरप्रिटेशन. तर आजचे आपण प्रश्न बघितले तर मुलांनो सर्कलामध्ये दिलेली माहिती आणि त्याच्यामध्ये मुलांनो आपल्याला पर्सेंटेज यावरचे मुलांनो आपण सर्व प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत. या 5 प्रश्नावरून तुम्हाला बरीचशी कॉन्सेप्ट क्लिअर होणार. यापूर्वी मुलांना आपण बघितलं तर एखाद्या सर्कलमध्ये जेव्हा आपल्याला दिलेली माहिती ही डिग्रीमध्ये असेल, म्हणजे आपल्याला डिग्रीमध्ये दिलेली असेल, त्यावरचीसुद्धा आपण प्रश्न सॉल्व केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनला क्लिकसुद्धा करा. त्याचबरोबर मुलांना तुम्हाला कोणता टॉपिक कठीण वाटत असेल तो टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, त्यावरचे प्रश्नसुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेऊ शकू. त्याचबरोबर मुलांना तुमच्या सर्वांसाठी बघितलं तर भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर एक आपण लाईव्ह आणि मोफत बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच मुलांना बघितलं तर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार, आणि यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं एक फीचर आहे मुलांना अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर, ते म्हणजे मुलांना पोल, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना तिथे वेळ दिला जातो. त्यामध्ये मुलांना मी तुम्हाला 30 ते 45 सेकंद तिथं प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ देतो, म्हणजे यानुसार मुलांना तुम्हाला कमी वेळात प्रश्न सोडवण्याचा एक चांगला तुम्हाला सराव होणार. त्यासाठी मुलांना आपण तिथे तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तिथे यूज अनलॉक कोड म्हटलं जाते, त्यामध्ये हा कोड तुम्ही पुटअप करा, म्हणजे तुम्हाला सर्व क्लासेस तिथे मोफत बघितल्या म्हणजे भेटेल तुम्हाला बघण्यासाठी. त्याचबरोबर आपण दिवसातून 2 टाइम घेतो मुलांना, 1:30 ते 6:30 आणि 8:30 ते 9:30. प्रत्येकमध्ये मुलांना 20 ते 25 प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे दिवसातून तुमचे बघितलं तर मुलांना 50 प्रश्नांचा इथे सराव होणार, आणि जो पण प्रश्न चुकला त्या प्रश्नावरची बेसिक कॉन्सेप्ट सोबत त्यावरच्या ट्रिक हे तुम्हाला मी इथे समजून सांगणार. म्हणजे अशा टाईपचा प्रश्न आपल्याला सराव करत असताना चुकला तर तुम्हाला परीक्षेमध्ये चुकणार नाही, त्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे. आता आपण बघू मुलांना आजचे आपले प्रश्न. आता बघा मुलांनो डेटा इंटरप्रिटेशनवरचा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न काय दिलेला बघा, पाय आकृतीला काळजीपूर्वक अभ्यासा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता मुलांनो या डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला एकूण शाळेची विद्यार्थी संख्या दिलेली आहे, आणि त्यामध्ये मुलांनो बघा आणखी शाळा दिलेल्या किती A, B, C, D आणि यांची मुलांना आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे, आणि यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न काय म्हटलेला बघा, A, C आणि D यामध्ये एकूण विद्यार्थी आहेत, म्हणजे एकूण विद्यार्थी किती, म्हणजे प्रश्न विचारलेला ए, नंतर बघितलं सी आणि नंतर डी. मग आपण बघितलं आपल्या डायग्राममध्ये एसाठी किती टक्के आहे तर 18% आहे, त्याचबरोबर बीसाठी बघितलं तर किती आहे 28%, सॉरी सीसाठी किती आहे तर आपण बघितलं तर 20%, आणि डीसाठी बघितलं मुलांनो तर 14%. यांची आपण बेरीज केली मुलांनो तर ती एकूण आपल्याला भेटते बघितलं तर 52%. प्रश्न विचारायला एकूण विद्यार्थी किती आहेत, म्हणजे हे 52% असणार मुलांनो कशाच्या, तर एकूण विद्यार्थ्याच्या. म्हणून 52 भागेला किती करू 100 आणि गुणेला किती मुलांनो बघितलं तर 4000. याला आपण सॉल्व केलं हे 00 कॅन्सल, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20 आणि 1 = 0, तर उत्तर असणार बघितलं तर 2080, म्हणजे ऑप्शन क्रमांक मुलांना आपलं ऑप्शन क्रमांक थर्ड काय असणार उत्तर, सॉरी इथं दोन्ही पण उत्तरं सारखे झाले त्याच्याबद्दल सॉरी. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्नामध्ये म्हटलेला बघा, बी आणि डी मधील विद्यार्थ्यांची एकामेकाशी असलेले गुणोत्तर किती,
बरोबर आहे, गुणवत्तर म्हटलेला आहे, तर सिम्पलशी गोष्ट लक्ष दिसा म्हणणं, आपल्याला म्हटलेला आहे डी आणि बी। पहिले तुम्हाला मी लॉन्गकट मेथडने समजून सांगतो आणि हा प्रश्न आपण डायरेक्टली कसा सॉल्व करू शकतो कमी वेळामध्ये ते सुद्धा सांगणार। तर मुलांना आपण बघितलं तर डीमध्ये बघितलं तर एकूण किती आहे, 14% आहे, 14 म्हणजे किती आपण टक्के गुणेला एकूण किती बघितलं तर 4000। त्याचबरोबर बघितलं मुलांनो तर आपल्याला दिलेलं आहे बी, आणि या बीचे किती टक्के बघितलं तर 28% कशाच्या मुलांनो तर 4000। आता मुलांनो बघा यामध्ये आपण सिंपल गोष्ट आहे, टक्के टक्के काय होणार कॅन्सल, 4000 कॅन्सल, 14 × 14 = 28 म्हणजे उत्तर असणार 1 + 2। आता मुलांनो बघा इथे आपण एवढं सर्व लिहिण्यासाठी आपला बराचसा किती 10 ते 15 सेकंद वेळ वाया गेला, पण हाच प्रश्न आपण तोंडी उत्तर काढू शकतो। मुलांनो एचे टक्के किती आहे बघितलं, सॉरी डीचे टक्के किती आहे बघा 14, आणि बीचे बघितलं मुलांनो तर किती आहे हे 28, तर 14 × 2 किती होते 28। आपण डायरेक्टली लिहू शकतो मुलांनो 1 + 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिलं का असणार उत्तर असणार। एवढं सर्व न लिहिता आपण डायरेक्टली उत्तर काढू शकतो। पुढचा प्रश्न मुलांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। सर्वात कमी असलेल्या शाळेतील विद्यार्थी किती, म्हणजे सर्वात कमी असलेल्या शाळेतील विद्यार्थी किती। आपण पूर्ण या पाय चार्टमध्ये बघितलं तर एफचे आपल्याला पर्सेंटेज सर्वात कमी दिसत आहे, ते किती बघितलं तर 8%, म्हणजे याचा अर्थ सर्वात कमी कोण्या शाळेत असणार तर बघितलं तर एफमध्ये। आपल्याला विचारलं किती विचारलं, म्हणजे संख्या विचारली, म्हणून आपण 8 / किती घेऊ 100 × एकूण विद्यार्थ्याची संख्या ती बघितलं तर 4000। याला आपण आता सॉल्व करू, तो सॉल्व केल्यानंतर काय येणार मुलांनो त्याकडे लक्ष देसान, हे 2 × 2 = 0 कॅन्सल, 8 × 4 = 32 आणि 1 = 0 तर उत्तर असणार 332। पुढचा प्रश्न थोडासा महत्त्वाचा मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या। बघा ईमधील असणारे एकूण विद्यार्थी सीमधील विद्यार्थ्याच्या च्या मुलांनो एकूण किती टक्के आहे, म्हणजे इथे आपण बघितलं मुलांनो तर एक ई आहे आणि सी आहे, पण कोणाच्या म्हटलेलं आहे सीच्या, म्हणून आपण मुलांनो अंशामध्ये ई घेणार आणि छेदामध्ये सी आणि गुणेला किती मुलांनो 100, कारण आपल्याला टक्के विचारलेला आहे। तर बघितलं आपण तर एमध्ये एकूण सॉरी ईमध्ये एकूण किती टक्के आहे तर 12, आणि सीमध्ये बघितलं मुलांनो तर एकूण किती आहे 20 आणि गुणेला किती मुलांनो बघितलं तर 100। याला आपण सॉल्व करू, 4 भाग देऊ मुलांनो तर पटकीने आपल्याला लक्षात येणार 4 × 3 = 12, 4 × 5 = 20, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 म्हणजे उरले किती मुलांनो बघितलं आपण तर इथे 3 उरला आणि इथे किती 20, तर उत्तर असणार बघितलं तर 60%, म्हणजे याचं उत्तर किती असणार ऑप्शन क्रमांक फर्स्ट म्हणजे बघितलं तर 60%। ओके मुलांनो हे बघितलं तर आज आपण 4 प्रश्न बघितले। अशाच टाईपच्या प्रश्नांची तुम्हाला नीड असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके थँक्यू व्हेरी मच, टेक केअर।